पाहण्यासाठी टाइप करा बेस्ट वार्ता आणि खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा, म्हणजे सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. देश विदेशातील लोकांच्या पसंतीस उतरलेली कोकणातील लोकप्रिय वृत्तवाहिनी बेस्ट वार्ता. दररोजच्या घडामोडी विशेष मुलाखतींसह अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा बेस्ट वार्ता. फळझाडातून रत्नागिरीचे उत्पन्न वाढवण्यास होणार मदत. महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यात आलं असून शेतबांधावर फळबाग लागवड करून वनशेती विकसित करण्याचा सपाटा रत्नागिरी जिल्ह्याने लावला आहे. त्यामुळे जिल्ह्यात फळबाग योजनेचे 80% उद्दिष्ट पूर्ण झालं असून ऑगस्टच्या अखेरपर्यंत 100% हे उद्दिष्ट पूर्ण होईल. फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून हापूस, आंबा, काजू यामध्ये वेंगुर्ला या जातीला विशेष प्राधान्य शेतकऱ्यांनी दिले असून साग, चंदन, आवळा, बांबू, चारोळी, चिंच, जांभूळ, खैर, शेवगा आणि फणस अशा 31 झाडांचा यामध्ये समावेश असून आतापर्यंत जवळपास 80% फळबाग लागवड पूर्ण करण्यात यश मिळालं आहे. ही फळबाग लागवड यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच कृषी अधीक्षक शिवाजी जगताप यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. महसूल विभागाने आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन दिलेलं योगदान ही योजना पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचं ठरलंय. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आचल गोयल यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेतून शेतकऱ्यांना उद्युक्त केलं आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे काही वर्षांनंतर उत्पन्न वाढण्यास निश्चितच मदत मिळणार आहे. फळबाग लागवड योजनेतून रत्नागिरी जिल्ह्याचे उत्पन्न वाढायला मदत होण्यासाठी गणेशोत्सव मंडळाने देखील देखाव्याच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा संकल्प केला आहे.